मुलांनो आज आपण क्रमवाचक संख्या ऑर्डिनल नंबर्सवर आधारित उदाहरणे पाहूयात बबली इथे पिवळा क्रेयॉन कोणत्या स्थानावर आहे बनी, एक दोन तीन इथे पिवळा क्रेयॉन तिसऱ्या स्थानावर आहे बबली इथे एकूण सहा क्रेयॉन आहेत जेव्हा आपल्याला एखाद्या वस्तूचे स्थान शोधायचे असेल तेव्हा आपण ते, ते मोजले नाही पाहिजे मी काही समजले नाही चल मी समजावतो बघ इथे लाल क्रेयन पहिल्या स्थानावर आहे निळा क्रेयॉन दुसऱ्या स्थानावर आहे पिवळा क्रेयॉन तिसऱ्या स्थानावर आहे हिरवा क्रेयॉन चौथ्या स्थानावर पाचव्या स्थानावर गुलाबी क्रियॉन आणि सहाव्या स्थानावर केशरी क्रियॉन आहे म्हणून क्रेयन्सचा क्रम दर्शवण्यासाठी आपण लाल क्रियॉनला पहिला निळ्या क्रियॉनला दुसरा पिवळ्या क्रियनला तिसरा हिरव्या क्रियॉनला चौथा गुलाबी क्रियॉनला पाचवा आणि केशरी क्रियॉनला सहावा क्रम देऊयात म्हणजे कुठल्या वस्तू मोजायच्या असतील तर एक दोन तीन असे म्हणावे लागेल आणि एखाद्या ओळीतले वस्तूचे स्थान किंवा क्रम सांगायचा असेल तर पहिला दुसरा तिसरा अशी क्रमवाचक संख्या म्हणावी लागेल तर इथे पिवळा क्रेयॉन तिसऱ्या स्थानावर म्हणजेच क्रमावर आहे आणि सर्वात शेवटी केशरी क्रेयन आहे बरोबर क्रमवाचक वस्तू संख्या कोणत्याही वस्तूचे स्थान किंवा दर्शावते। बनी तुझ्याशी बोलून खूप छान वाटले आता मी जाते ठीक आहे मी पण जातो मुलांनो आज आपण वस्तूचे स्थान क्रमवाचक वाचक संख्येद्वारे कसे दर्शवतात ते शिकलो पुढील व्हिडिओमध्ये आपण दहाच्या समूहात गणना करायला शिकूयात